वैजू, ए वैजू, वैजू काय गए नंदे? तो काय वैजू ने काय केलं आता? अगं काय करूक नाय, वैजू काय दिसणार नाही ती? अगं ती गेली आहे बाजारात सुई आणायला. बाजारात? मग येते ना लवकर. विसर अगं, अगं साध्या सुईसाठी 10 दुकानं फिरत बसेल भाव कमी जास्त करण्यासाठी. अगो मग चांगला ना, अगो व्यवहारी हा ती. अगो तेवढंच भाव कमी करून पैसे वाचले तर ते संसारात मदत होतली ना. काय म्हणा पुष्पे, तुझी सून एक नंबरची हुशार. हुशार कसली बोडक्याची, अगं 17 पाडा म्हणायला सांग तिला, मग कळेल तिची हुशारी तुला. आणि काय ग, मला सांग त्या हुशार मुलीकडे तुझं काय काम आहे ग? मला सांग ना, मी आहे की तिच्यापेक्षा हुशार? आता कसं सांगू तू कगो? अगं असं काय करतेस नंदा, मी तुझी मैत्रीण आहे की नाही? अग मग सांग ना, कर ना मन मोकळं. काय झालंय सांग मला. पुष्पे, आमच्या हेंका नागिन झाली. काय? हळू हळू बोल, हळू बोल. अग खायच्या डॉक्टर कडे नेऊ या विचार केलं वैजू? हा तिच्या अगे नागिनच ना, मग त्यासाठी डॉक्टर कडे कशाला जायला हवंय? उगाच आपला खर्चात खर्च. अग माझ्याकडे आहे ना घरगुती उपाय. घरगुती उपाय? मग काय, आमच्या गावाला की नाही एक घर सोडून दुसऱ्या घरात कोणाला ना कोणाला तरी नागिन ही व्हायचीच. अग काय सांगतोस का? मग अग सांगते काय, आमच्या गावात की नाही फक्त नागिन, म्हणजे तुमचे हे ब्रेन स्ट्रोक, हार्ट अटॅक, हायपर टेन्शन, लूज मोशन, हे जे सगळे काय आहेत ना, हे सगळे शहरी लोकांचे चोचले बरं का. आमच्या गावात तसं फक्त नागिन. इतक्या नागिनी असो? मग काय, तू थांब, मी आलेच वही देते तुला आणि पेन देते, मी जे सांगते ना ते व्यवस्थित लिहून घे. मग बघ मटकरांची नागिन कशी अशी सळसळ सळसळ करत ताळीच्या बाहेर निघून जाईल. पुष्पे, मी लिहून घेतोय पण आमच्या हेंका नागिन झाली ह्या मी तुका सांगलंय, या चाळीत कोणाक सांगा नको. नाही ग, कोणाला नाही सांगणार, विश्वास ठेव माझ्यावर. कांदा, बटाटा, टोमॅटो, फ्लॉवर, मटर, सिमला मिर्च. बरोबर. मेन विसरलीस तू. काय गो? पावभाजी मसाला. तो किती? त्याशिवाय पावभाजीला चव कशी येणार? पावभाजीला गाडीवरच्या भाजीसारखी चव यायला पाहिजे, तरच मजा आहे. घरची साधी भाजी तर रोजच खातो ना. अगो तुका कोणी सांगले मी पावभाजी बनवतलोय? मग या सगळ्या भाज्या कशाला? तुझ्या पापाशी नागिन झाली ना, तिच्यासाठी सगळा. नागिन व्हेजिटेरियन आहे. गप. आणि या भाज्यांना काय होतं ना? अहो त्याचो मी लेप तयार करतलोय. पुष्पान सांगल्या. ये वाय माझी, म्हणजे तू त्यांना पण सांगितलंस माका नागिन झाली ता? अहो त्याच्याशिवाय उपाय कसा सांगल्या? ओ वाय माझे, माका ना दीक्षाची भीती वाटत होती पण तूच सगळीकडे बोमा मारत फिरत राहिलीस. अहो मी किती सांग सुटू, अहो नागिन झाली, पोरगी परीक्षेत पहिली नाही आणि तिकाच फक्त सांगलंय. हो मग डॉक्टरांकडे जायचं सोडून थै किती गेलात? अहो मी डॉक्टरांकडे जात होतो पण वाटेत त्यांचा घर लागला ना. बघित आपला काहीतरी कारणाबिरणा देऊ नका. अहो खायच्या डॉक्टरकडे नेऊ या विचारू गेलोय, तर झाली नागिन आणि आपण जायचो हार्ट सर्जन कडे, त्यांना वाईट वाटतला. बरं झाला डॉक्टरचं खर्च वाचलो. ए तू काय असतस, जा लवकर घेऊन ये सामान, माका लेप तयार करूचो, जा लवकर. सगळी माझी सुट्टी तुला माहिती नाही? अरे आपोआप पसरवणं माझं कायद्यान गुन्हा आहे. बरं नाही रे, ए शपथ शपथ मी खरं सांगतो, बाहेर नागोबा मला दिसला. मग गेला कुठं? गेला कुठं? हे विश्वास ठेवा रे माझ्यावर, मी खरं सांगतो रे. अरे तो ना नाग दिसायला हवा होता, मग तिला चांगला धडा शिकवला असता. बाबाड फुडी ना वासाड्या तुझा, तिथं बरं आमच्या माग माग असा लपून लपून होतास, तिथं नाही बरं बोललास. वा नागोबा वा, लोकांच्या घरात कसा घुसतोस? माझं जाऊ दे, पण तुम्ही बघा ना, तुम्ही मित्राला गेलात का भेटायला? नाही. आणि इकडे नागोबाला भेटायला सारखं पुढे 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 पुढे. अरे हे बाबा, मित्र हा नेहमीच हाय, नागोबा नेहमीच हाय, कधीतरी बघायला भेटतो का? नाही. मी काय बोलतो, तू भूलच नको वासाड्या. नागोबा दिसला काहीतरी आपल्या अफवा पसरवतो. अरे वातावरण बघ केवढा रोमॅन्टिक आहे. मला वाटतं ना नागोबा ना नागिनीला भेटायला गेला असेल. काय काय काय, अरे परवा मला काय बोलला, डिश अँटिनावर मालडोक दिसला.
मालडोक दिसला कुत्र्यान बेल वाजवलं मोर नाचला नाग दिसला नाग नाही नागिण 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 काय झालं माझ्या बाबांना नागिण झाली आहे काय नागिण सावकार सावकार ये तयार करतोय मी बाजू 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 नागिन हो मला दीक्षा कण कळलं अरे देवा बातमी गावभर झाली तर नाही नाही मला लय वाईट वाटलं हो नागिन होणं तसा वाईटच हो नागिन झाली म्हणून मला वाईट वाटलं नाही आहे नाही म्हणजे तुम्ही मला हा फोन करून नाही सांगितलं याच मन वाईट वाटलेलं आहे काय समजलं हो त्यात काय सांगायचं त्यात काय सांगायचं तुम्ही असं बोलता नाही मटकरांनो ना माझं ना करोडोचं नुकसान झालं तरी चालेल पण जोपर्यंत तुम्हाला बरं वाटत नाही ना तोपर्यंत मी दुकान उघडणार नाही काय समजलं हो घाटकरांनो तुम्ही कशात तुमचं नुकसान करून घेता नुकसान तुम्हाला तोंडात बोलावता जरी कसा नाही ना ओ जशी आपली मैत्री जुली तशी आपली दुकानात जुली एक मित्र नुकसानात आणि एक मित्र फायद्यात नियतीला काय वाटेल अहो मैत्रीसाठी असं करोडो रुपये उडवले पैशाचं काय घेऊन बसलं बाय नाही फटकारून नाही आता नाही जोपर्यंत तुम्हाला बरं वाटत नाही तोपर्यंत मी तुमची सेवा करीत बसत नाही मटकरांनो नाही नाही घाटकरांनो खरंच त्याची काही गरज नाही 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 असा नाही नाही म्हणजे नांदा एक लेप तयार करते झोपताना पाठीक लावचा माका बघूया त्याने तरी काय फरक पडतो काय पडेल पडेल फरक नक्कीच पडेल वैनीनो जरा आला टाका आला वाई जरा चाय घेन म्हणतो अरे देवा अगं मी नंदाला बाकीच्या सगळ्या भाज्या घ्यायला लावल्या ग पण ब्रोकोलीच तेवढं राहून गेलं बघ अगं लक्षातच नाही ना राहिलं माझ्या काय सांगतेस म्हणजे ब्रोकोली नसली तरी चालणार आहे अगं मग ठीक आहे ना हे बघ मटकर बरे व्हायला हवेत इथे प्रश्न मटकरांच्या तब्येतीचा आणि माझ्या इज्जतीचा आहे आलो 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 बरं बरं महामाई आली ठेवते ठेवते हा काय वाई काय ग काय झालं कुठे का काय नाही काय नाही मग एवढ्या गडबडीत फोन का ठेवला सर तुम्ही मी हा गडबडीत फोन ठेवला हा काही बोलते तू आणि मटकर काकांच्या बद्दल बी काहीतरी बोलत होतास हा मटकर अगं मटकर नाही काही काटकर 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 ग ती किमी काटकर अभिनेत्री नाही का चुम्मा चुम्मा वाली ती सध्या काय करते असं ही मला विचारत होती आता किमी काटकर काय करते हे मला कसं माहिती असणार नाही का मग इंटरनेट वर बघायचं की लगेच माहिती मिळतात थांबा मी बघतो राहू दे काही गरज नाहीये तिच्याकडे कामधंदे नाहीये पण आपल्याकडे किती काम आहेत मोरीत भांडी पडली आहेत बघ घासून घ्या काय नाही म्हणजे मी घासून घेतो